मकर संक्रांत निमित्त वाण नाही तर दान करा या उपक्रमाअंतर्गत पाथरी तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य मीरा टेंगसे या मागील 4 वर्षांपासून अनोखा उपक्रम राबवत आहे. त्यांनी याही वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरामधून कौतुक होत आहे. पाहूया त्यांचा हा उपक्रम. मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी होणारा खर्च आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्यास मीरा टेंगसे यांनी सुरुवात केली. सन 2016 साली पाथरी तालुक्यातील 18 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मीरा टेंगसे यांनी आणि त्यांच्या सर्व मैत्रिणींनी 72,000 रुपयांची मदत केली. 2017 साली पाथरी येथे सुरू असलेल्या विद्यार्थी वसतिगृहास आर्थिक मदत केली. तर 2018 साली कुमारी गीता बोराडे या गरीब कुटुंबातील मुलीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. 2019 पाथरी तालुक्यातील मरडस गाव येथील कर्जबाजारी शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर उपोषण करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत झाले. त्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत म्हणून मीराताई दादासाहेब टेंगसे यांनी या वर्षीचा मकर संक्रांतीनिमित्त होणारा खर्च मदत म्हणून दिला आहे. मीरा टेंगसे यांनी महाराष्ट्रातील सर्व महिलांना या निमित्ताने चांगला आदर्श घालून दिला आहे, त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी त्यांना ओंकार सेवाभावी संस्था आणि राष्ट्रभक्ती संस्करण फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्रीरत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 2016 हा उपक्रम राबवलेला आहे की जेणेकरून जे आपण वाणाचं जे वाण आहे म्हणजे प्लास्टिकचं वाण म्हणा काही म्हणा वाण आपण संक्रांतीच्या निमित्ताने वाटतो, मग आपण साध्या पद्धतीने जर संक्रांत केली आणि जे वाणाचे पैसे जे आहेत ते जर आपण गरजू विद्यार्थ्यांना दिली आत्महत्याग्रस्तांच्या मुलांना दिले ते कारण त्यांच्या शिक्षणासाठी, कारण घरातला करता पुरुष गेल्यानंतर घरात परिस्थिती काय असते, मग त्या जर कुटुंबासाठी जर आपण काहीतरी केलं की आपण एक म्हणजे समाजामध्ये समाजाचं एक देणं असते, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठी तर आपण जगलं पाहिजे पण दुसऱ्यासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे, मग हे वाण नाही तर दान अशी मला संकल्पना आली आणि ह्याच्यामधून मी गरीबाच्या म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना मदत करते. असं सांगू शकते की तुम्ही जे संक्रांतीचं जे सगळ्या ग्रुपमध्ये जे संक्रांतीचा जे कार्यक्रम ठेवता हळदीकुंकाचा, तुम्ही हळदीकुंकाचा कार्यक्रम ठेवा म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये जी रक्कम होते ती तुम्ही हळदीकुंकू देऊन त्याच निमित्ताने जे तुमच्या तालुक्यामध्ये म्हणा गावामध्ये म्हणा शहरामध्ये म्हणा ती रक्कम जर तुम्ही एखाद्या आत्महत्याग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिलं, नाहीतर तुम्ही एखाद्या समजा गरजू विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणासाठी जर गेलं तुम्हाला पण आनंद मिळेल आणि ते ज्यांना जे तुम्ही जे वाणाचे दान याच्यातून जे दिले तुमचे जे वाणाची रक्कम त्यांना सुद्धा आनंद मिळेल.